स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेलमध्ये देखील त्या ठिकाणी सत्याग्रह सुरू केला, कारण जो अनन्वित अत्याचार त्या ठिकाणचा बारी नावाचा जेलर ज्या प्रकारचा अनन्वित अत्याचार तिथल्या कैद्यांवर करत होता त्याच्या विरुद्ध बंड पुकारलं, सावरकरांना शिक्षा झाली, 6-6 दिवस जेवायला दिलं नाही, पण सावरकरांनी त्याची चिंता केली नाही आणि त्या ठिकाणी शेवटी वर्ष 2 वर्ष 3 वर्ष संघर्ष केल्यानंतर तिथल्या कैद्यांनाही अधिकार मिळायला लागले आणि हा बारी जो होता जो अनन्वित अत्याचार करायचा, जो त्यांना सांगायचा तुम्ही धर्मांतरण करा, जो त्यांच्यावर फार भयानक अशा प्रकारचे अत्याचार करायचा, त्या बारीलाही जेरीस आणण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. अरे या ठिकाणी राहुल गांधींना कदाचित माहिती नसेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू देखील त्याच जेलमध्ये होते, पण 4-4 वर्ष दोघं बंधू काळ्या पाण्याच्या शिक्षेला आहे, पण एकमेकाचा चेहरा पाहत नाही, माहीत नाही कुठे आहेत, काही माहीत नाही. अचानक दोघं एकमेकासमोर येतात, काय क्षण असेल विचार करा, 4-4, 5-5 वर्ष एकाच जेलमध्ये दोघंही अनन्वित अत्याचार सहन करतायत, पण माहिती नाही कुठे आहे, कोण आहे, काय आहे, आणि अचानक एकमेकासमोर येतात, काय त्यांच्यामधला तो संवाद असेल. त्याही वेळी तो संवाद हा नव्हता की तुझ्या घरी काय चाललं, माझ्या घरी काय चाललं, आपल्या घरच्यांचं काय चाललं, तो संवाद हाच होता की भारतीय स्वातंत्र्याकरता आपल्याला अजून काय करता येईल, ज्यांना हे माहिती नाही उद्या जिवंत राहणार आहे की नाही, ज्यांना हे माहिती नाही आपल्यावर किती अत्याचार होणार आहे, ज्यांना हे माहिती नाही आपलं खानदान तरी चाबीत राहील का. पण हे बंधू हे काय कुटुंब होतं, सगळे 3ही बंधू स्वातंत्र्य लक्ष्मीच्या त्या ठिकाणी संपूर्ण समरामध्ये स्वतःला झोकून देणारे आणि काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्या ठिकाणी ही स्वातंत्र्य लक्ष्मी की जय म्हणणारे हे बंधू. आणि म्हणून खऱ्या अर्थानं 11 वर्ष त्या काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली आणि ही भोगत असताना हे हरामखोर लोक जे सांगतात त्यांनी माफी मागितली. अरे हरामखोरांनो ते बघा त्यांनी काय लिहिलंय, त्या ठिकाणी कोर्टात केलेला अर्ज आहे आणि त्या अर्जामध्ये शेवटी सावरकर म्हणतात मला माहिती आहे तुम्ही मला सोडणार नाही आहे, मला नाही सोडलं तरी चालेल, पण जे बाकीचे आहेत त्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो इतर सगळ्यांना सोडून द्या. त्यामुळे सावरकरांना त्याही क्षणी माहिती होतं सावरकरांनी अर्ज केला तो स्वतः करता नाही, केलेला अर्ज त्या इतर सगळ्या कैद्यांच्या वतीनं केलेला अर्ज होता. किंवा ज्या किंग जॉर्ज या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या कैद्यांना सोडा, सगळ्या राजकीय कैद्यांना सोडलं, पण त्याही वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोडलं नाही, कारण इंग्रजांना माहिती होतं हा डेंजरस आहे, हे बाहेर आले की आपलं राज्य उठवल्याशिवाय राहत नाही. महात्मा गांधींनी सावरकरांच्या बंधूंना पत्र पाठवून सांगितलं की सावरकरांना अर्ज करायला लावा की सगळे राजकीय बंदी सोडले, मी पण राजकीय बंदी आहे, मला त्या ठिकाणी सोडा. आणि एवढंच नाही तर महात्मा गांधींनी लेख लिहिला आणि सांगितलं सावरकरांनी या ठिकाणी राजकीय बंदी आहे, त्यांनी अर्ज केला पाहिजे आणि इंग्रजी सरकारने त्यांना सोडलं पाहिजे.